पण त्या छावण्याला मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम त्यांनी दिला. परंतु महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराचा फार काही फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण मात्र आपल्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये काही एनजीओच्या माध्यमातून बारामतीच्या परिसरामध्ये ओढा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाची कामं, सिमेंट बंधाऱ्याची कामं केली. या पावसामध्ये ते सगळे मोठ्या प्रमाणावर भरलेले दिसत आहेत, काही तलाव पण भरलेले दिसत आहेत. परंतु त्याच वेळेस अनेक वर्षामध्ये माझ्या शहरामध्ये किंवा आपल्या कराड नदीला एवढा प्रचंड पूर आलेला नव्हता. अशा प्रकारचा पूर माझ्या अंबी खुर्द बुद्रुक पासून पार सोंडाव पर्यंत आणि बारामती शहरामध्ये देखील आपण सगळ्यांनी अनुभवला. त्याच्यातून आपण एकमेकाला आधार देण्याचं काम केलं. नगरपालिकेने त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पंचायत समिती असेल किंवा शासनाचे पण काही अधिकारी असतील, आपल्या सर्वांचे पदाधिकारी असतील, यांनी आपल्या बारामतीकरांना त्याच्यामध्ये जाग करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच एक वेगळं संकट आपल्यावर येतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांची नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, वेळ पडली तर झोपण्याची व्यवस्था, हे पण आपण त्याच्यामध्ये सर्वांना नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सहकारी अशा कामाला धावून जातात. आदरणीय पवार साहेबांची ती आपल्याला शिकवण आहे. पवार साहेबांनी पण स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळेस भूकंपासारखं संकट आलं, अतिवृष्टीसारखं संकट आलं, गारपिटीसारखं संकट आलं किंवा दुष्काळाचं सारखं संकट आलं किंवा कधी बॉम्बस्फोट सारख्या घटना घडल्या, जातीय दंगली उसळल्या, त्या प्रत्येक वेळेस पवारसाहेब दिल्लीमध्ये असू द्यात किंवा पवारसाहेब मुंबईमध्ये असू द्यात, अशा प्रकारच्या प्रसंगाला तातडीनं धावून जाणार एक व्यक्तिमत्व या नात्याने पवारसाहेबांची ओळख आहे. आणि तोच शिकवण आपल्याला सगळ्यांना मिळालेली असल्यामुळं आपण त्याही गोष्टीला सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी अनुभवलं. ती आपली जबाबदारी होती, ती आपलं कर्तव्य होतं. त्या कर्तव्याच्या भावनेतनं आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बारामतीकरांनो, आज जर पाहिलं तर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी किंवा गोष्टी राज्य सरकारमधले लोक सांगतायत त्याला काही अर्थ नाही.